9 ऑक्टोबर रोजी शिवरक्षक जीवाजी महाले यांची 387वी जयंती अखिल भारतीय जीवासेनेच्या वतीने साजरी करण्यात आली. अखिल भारतीय जीवासेना धुळे शहर तर्फे भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, केशव गार्डन, जुना आग्रा रोड मार्गे श्री संत सेना नगर पर्यंत भव्य मोटरसायकल रॅलीचा मार्ग होता. शिवरक्षक जीवाजी महाले यांची प्रतिमा ही सुशोभित रथावर सजवून मिरवणूक काढण्यात आली. रॅलीच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास नाभिक महिला मंडळाच्या अध्यक्षा त्रिवेणीताई सोनवणे व मनीषाताई चित्ते यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण करण्यात आले. रथावरील शिवाजी महाले प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय जीवासेनेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले यांनी केले. मोटरसायकल रॅलीचे उद्घाटन नगरसेविका सुमनताई वाघ व धुळे शहर नाभिक समाजाचे अध्यक्ष विलासतात्या सैंदाणे यांनी भगवा झेंडा फडकवत रॅलीची सुरुवात केली. रॅलीत महिलांनी भगवी साडी, भगवा फेटा असा पेहराव परिधान केला होता. महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी प्रदेश अध्यक्ष दिनेश महाले यांनी प्रास्ताविक सादर केले. युवकांनी संघटित होऊन नाभिक समाजाचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, धुळे. जय शिवाजी, जय संत सेना, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने आज धुळे शहरामध्ये धुळे महानगरपालिकेच्या वतीनं तसेच धुळे नगरपालिकेतील विद्यमान नगरसेविका आमच्या सुमनताई यशवंत वाट तसेच आमचे उपमहापौर अनिल भाऊ नागमोते त्याच पद्धतीनं आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आदरणीय श्री नंदूभाऊ सोनार नगरसेवक आमचे या बोर्डाचे सूचक अनुमोदक आणि संकल्प पूर्ती करणारे धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील तमाम अखिल भारतीय जीवासेनेचे शिलेदार या सर्वांच्या साक्षीने या सर्वांच्या मेहनतीने धुळे शहरामध्ये आज जीवाजी मार्ग या ठिकाणी स्थापित झालेला आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार 18 रुलतेदार सगळ्यांना घेऊन ज्या पद्धतीने राज्यकारभार केला त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये वीर जीवाजी महाले हा योद्धा सुद्धा नाभिक समाजाचा होता. होता जीवा म्हणून ही उक्ती सार्थक करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वस्त अंगरक्षक जीवाजी महाले यांच्या मार्गाला नामकरण म्हणजे बहुजन समाजावर आज खऱ्या अर्थाने बहुजनातला मावळ्यांना न्याय मिळालेला आहे. आणि धुळे महानगरपालिका संबंधित प्रभागातील नगरसेवक आणि आमच्या आदरणीय महापौर जे मुंबईला गेलेले आहेत प्रदीपजी करपे नाना यांनी सुद्धा पाठपुरावा करून या आमच्या या जीवाजी मार्गाला न्याय दिला. या सर्व कार्यकारिणीचं सर्व पदाधिकाऱ्यांचं पक्षाचं आमचे आजी माजी नगरसेवक तसेच आजी माजी पदाधिकारी नाभिक समाजाचे सर्व नेते या सर्वांचं अखिल भारतीय जीवासेनेच्या दंडक प्रणाम करतो. जय जीवाजी, जय संत सेना.